आपण महत्त्वाचा शासन निर्णय पाहतो, राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुधारणा करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी बघत आहोत. 17 ऑगस्ट 2022 महत्त्वाचा शासन निर्णय. तत्पूर्वी आपण नवीन असाल तर अखिल तांबूळसर क्लासेसच्या यूट्यूब चॅनलच्या खालचा लाल बटन आणि सबस्क्राईब त्या बेल ऑल प्रेस करा. नोटिफिकेशनमध्ये सगळ्यात अगोदर शैक्षणिक अपडेट आपल्याला मिळत राहतील. 30 मार्च 2022 आणि 31 मार्च 2022 संदर्भानुसार शासन निर्णय, राज्य शासकीय कर्मचारी इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता. शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2022 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्ता 31 वरून 34% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता दिनांक 1 जानेवारी 2022 ते दिनांक 31 जुलै 2022 ह्या कालावधीत थकबाकीसह माहे ऑगस्ट महिना 2022 वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतूद कार्यपद्धती काय आहे त्याचप्रकारे ह्यापुढे लागू राहील. ह्यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून खात्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखाली ज्या उपलेखाशीर्षकाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षकाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक आहे 20 22 08 17 14 44 30 04 05 असा हा आदेश आहे. डिजिटल स्वाक्षरीने संशंगित करून काढण्यात आलेला आहे. व्ही आर धोत्रे यांच्या साक्षीने निघालेला महत्त्वाचा शासन निर्णय. अखिल तांबूळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून हा जी आर आपण डाउनलोड करू शकता. 1 जानेवारी 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत माहे ऑगस्ट महिन्यात आपल्याला रोखीने या ठिकाणी वेतन सोबत महागाई भत्त्याची मिळणार आहे.